तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। आगामी जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहेत, तर नुकत्याच जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुका पार पडल्या, त्यात सर्वांनी संघर्ष पाहिला आहे। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आपण एकटे लढलो तरी शिवतीर्थावर भगवा फडकवू। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व पालकमंत्री यांच्याकडून शिवसेनेला सध्या त्रास देणं सुरू आहे, तेव्हा त्यांनी वेळीच सुधारा नाहीतर जिल्ह्याच्या बाहेर काढू असा सज्जड इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला। तर पालकमंत्री हटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, कोणी माईचा लाल आम्हाला थांबवू शकत नाही अशी तोडच आमदार महेंद्र थोरवे यांनी डागली। अलिबाग राजमळा येथे शिवसेनेची आढावा बैठक घेण्यात आली, त्यात शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी पालकमंत्री हटावचा नारा दिला। दरम्यान पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटवण्यासाठी सह्यांची मोहीम घेण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले। माळमध्ये नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीच्या दिवशी आदरणीय भरत शेट्टींनी घेतलेली पत्रकार परिषद माणगाव आणि त्यानंतर पूर्ण जिल्ह्याने उभ्या महाराष्ट्राला एकंदर रायगड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती माहीत पडली आणि त्यावरनं अनेक चर्चा आपल्यासमोर उभ्या लागल्या। कदर आदरणीय भरत शेट्टींनी मांडलेलं मत हे आम्ही दोन्ही आमदार जिल्हा प्रमुख आणि समस्त सर्व पदाधिकारी आणि शिवसेना मत होता असं मी निश्चित सांगितलं। सरकारचे तीन आमदार आणि सर्व पदाधिकारी सुखसोयीपासून वंचित आहेत हा त्यातला महत्वाचा विषय। खूप मोठी अपेक्षा आम्हा तिघांकडनं जिल्ह्यातल्या सर्व समस्त शिवसैनिकांची पदे निश्चित आहे। याचं कारण असं आहे की आपले पक्षप्रमुखच मुख्यमंत्री आहेत। एक तर आघाडी सरकारच्या माध्यमातून आपण कार्यभाग सांभाळतो आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपतींचा जिल्हा हा सगळ्यापासून वंचित का हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला आहे। आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षाच्या अथक प्रवासानंतर आणि येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद संदर्भात एक आढावा बैठक घ्यावी, जेणेकरून मागे झालेल्या 7 नगरपंचायत निकाल आपल्याला आपल्यासमोर आहेच। नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अगोदर ती आदरणीय मंत्री महोदय उदय सामाच्या बंगल्यावरती जिल्ह्याच्या आम्ही काही मंडळी बसून आघाडीच्या नेत्यांबरोबर ती चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न केला। खासदार मोहन तटकरे साहेब होते, त्यांचे काही पदाधिकारी होते, भरतच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र होतो, महेंद्र थोरवेजी, काही जिल्हा प्रमुख आणि मग येणाऱ्या नगरपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद संदर्भातला तो चर्चेचा विषय होता। पण त्याच्यामध्ये कुठेही आउटपुट का बाहेर निघालं नाही आणि मग आपल्याला आपल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये लढावं लागलं। जो निकाल लागला तो आपल्या समोर निश्चित आहे। 6 पैकी 3 नगरपंचायती आपण घेतल्या, 3 पंचायती विरुद्ध लोकांनी घेतल्या। दुर्दैव असं आहे की आपण आघाडीमध्ये 3 पक्ष एकत्र आहोत आणि म्हणून एकत्रित निवडणुका जाव्या असा वरिष्ठांचा आदेश धरून आम्ही पुढे चालत होतो। पण नगरपंचायत निवडणुकीमध्ये कुठे याच्यामध्ये प्रश्न सुटला नाही आणि म्हणून ज्या पद्धतीने जिल्ह्याचं राजकारण एका दिशेला चालू आहे ती सगळ्यांसमोरची खूप मोठी गंभीर समस्या आहे। खरं तर आपल्या शेवटच्या कार्यकाळात देखील ही वस्तुस्थिती मान्य असावी। 2.5 वर्षाच्या या सगळ्या प्रवासामध्ये निसर्ग वादळ असेल, कोरोना सगळं सावट असेल, याला सगळेच लोक आपण सामोरे गेलो। आपण प्रत्येकाने मदतीचा हात एकमेकाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांचा आदेश, पक्षप्रमुख आदेश आपण पाळून सगळ्यांनी शेवटच्या कार्यकाळात आपण मदत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। परंतु सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून जो निधी जिल्ह्याला प्राप्त होतो त्या निधीचा योग्य वाटप होत नाही आहे असा सगळ्यांचा आपला आक्षेप आहे। एक तर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप पक्षाची फ्री अलायन्स आहे, त्याच्यामुळे आपण 2.5 वर्षानंतर सत्तेत जाऊ का न जाऊ याविषयी चर्चा मंथन झालं होतं, पण तिथेही का त्यांच्या मताप्रमाणे फ्री असल्यामुळे
आपण सहभाग दिला नाही आहे. पण आघाडीमध्ये तिन्ही पक्ष असल्यामुळे खूप मोठी अपेक्षा लोकांची आमच्या सगळ्यांकडे निश्चित आहे. येणारा सगळा निधी केंद्र सरकार किंवा राज्याचा हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वितरित होत असतो. मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती असा हा सगळा कारभार. डी पी सीच्या निधीबाबतीत अनेक चर्चा आपल्यासमोर येत असतात की कोणावर अन्याय झाला, कसा झाला, कोणी केला, ही चर्चा नेहमीच आपण चर्चेत घेत असतो. विशेषतः श्रीवर्धन मतदारसंघाच्या सगळे नेतेगण आमच्यावर आक्षेपारे बोलत असतात. ही वस्तुस्थिती सत्य आहे, त्याला काय नाकारत नाही आम्ही. पण मागच्या 2 वर्षात निधी कमी प्रमाणात आल्यामुळे थेट तुमच्यापर्यंत तुमच्या मर्जीतली कामांच्या स्वरूपात निधी पोहोचू शकणार नाही याची खंत आमच्यामध्ये निश्चित आहे. पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदेश होते की कामांपेक्षा लोकांना वाचवणं, यासाठी आपण सर्व निधी त्या पद्धतीने आरोग्यासाठी जास्त वापरला गेला. ही वस्तू सत्य आहे. आणि म्हणून एकंदर नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आपल्या मनात जे प्रश्न आहेत ते प्रश्न भरसेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पत्रापरिषद मांडले आणि त्यांना आमचा 100% दुजोर आहे, मान्यता आहे. मित्रांनो, खरं सांगतो की दुर्दैवाने जिल्ह्याचे खासदार आदरणीय तटकरे साहेब किंवा पालकमंत्री महोदया आदरणीय तटकरे एकंदर राजकीयदृष्ट्या ज्या पद्धतीने हायजॅकपणा सुरू आहे तो पुढे थांबला पाहिजे आमची अपेक्षा होती. अनेक वेळा वर्षभर तक्रारी पोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. त्या वेळेला आम्हाला सांगितलं की थोडं थांबा, सबुरीने घ्या, पुढे याच्यामध्ये निश्चित आपल्याला न्याय मिळेल. आणि म्हणून 2.5 वर्ष आम्ही त्या सगळ्या गोष्टीची वाट बघत इथवरला प्रवास हा निश्चित आहे. एक तर नगरपंचायत निकालानंतर येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद बाबतीत आपल्याला ठोक निर्णय घेणं काळाची गरज आहे. एक तर नगरपंचायती बाबतीत जो निर्णय झाला तो कोणालाही मान्य नव्हता हे सगळ्यांना अगदी ज्ञात आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही आहे. पण गेले 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्यापासून आपण सगळे लोक वंचित आहोत. आज जिल्हा परिषदमध्ये आपले सेनेचे 18 सदस्य आहेत, पण विरोधी पक्षाची भूमिका आपण बजावत आहोत. येणारा सरकारचा निधी थेट त्यांच्यापर्यंत जातो आणि ते सत्तेत राहून मजमस्तीप्रमाणे वागतात आणि आपल्याला सगळ्यांना वंचित ठेवतात. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या जे मनातली एक गोष्ट आहे त्याच्यासाठी ही आजची खऱ्या अर्थाने आढावा बैठक आहे. आदरणीय भरसे त्यांच्या भाषणामध्ये विस्तृतपणे सगळं मांडतील, पण प्रस्तावना किंवा मला बोलायची संधी दिल्याबद्दल निश्चित मी आपल्याला सांगेन की खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये राजकीयदृष्ट्या आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे असं माझं मत आहे. विशेषतः जिल्ह्यातला युवा सेनेचा, महिला सेनेचा आणि आपला सगळ्यांचा जो वाढता आलेख आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आपला सामोरं जायचं आहे याची खऱ्या अर्थाने रूपरेषा आज तयार करण्याची गरज आहे. एक तर निश्चित की आपल्या माध्यमातून जेवढे प्रश्न आपल्यासमोर आलेले आहेत, उभे ढाकले आहेत, तेवढे आपल्या वरिष्ठ नेतेमंडळाने आम्ही थेट पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ही खंत व्यथा फक्त रायगडची नाही आहे, उभ्या महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि मग कुठेतरी याला न्याय मिळावा या भूमिकेतनं तुमची भूमिका आम्ही तिन्ही आमदार मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.